नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण इतिहासाची साधने या पाठातील दुसऱ्या भागाची ओळख करून घेणार आहोत दुसऱ्या भागामध्ये आपल्याला मौखिक साधनांचा सा आढावा घ्यायचा सा आहे मौखिक साधनांमध्ये अनेक साधनांचा सा समावेश या ठिकाणी केला जातो जसे लोकगीते पोवाडे लोककथा प्रसंग वर्णने मुलाखती मेळे जलसे कलापथके ओव्या आणि स्फूर्तिगीते या सर्व साधनांचा समावेश मौखिक के साधनामध्ये केला जातो या साधनांपैकी स्फूर्तिगीते आणि पोवाडे या साधनांची ओळख करून घ्यायची सर्वप्रथम स्फूर्ती गीते आपल्याला माहीत आहे स्फूर्तिगीतांमधून प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेच्या आधारे आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगू शकतो अशाच पद्धतीची गीते स्वातंत्र्य चळवळीच्या काळात रचना केली गेलेली आहे त्यापैकी अनेक गीतं आज लिखित स्वरूपातही उपलब्ध आहेत परंतु काही अनेक अप्रकाशी स्फूर्तिगीतं स्वातंत्र्य सैनिकांना मात्र मुखोद्गत आहेत या स्फूर्ती गीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातली परिस्थिती स्वातंत्र्य आंदोलनामागची प्रेरणा यांच्याविषयी माहिती मिळते म्हणून ही स्फूर्ती गीतं मौखिक साधनं म्हणून आज पुढे आली आहेत त्यानंतर लिखित साधनातील दुसरं साधन ते म्हणजे पोवाडे पोवाड्यांमधून आपल्याला ऐतिहासिक घटनांची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते ब्रिटिशांच्या काळामध्ये अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्यलढा झालेला आहे एवढंच नाही विविध क्रांतिकारकांनी वेगवेगळे वेग 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 पराक्रमही केले आणि त्यावर आधारित पोवाड्यांची रचना त्या काळामध्ये करण्यात आली त्या सर्व रचनेमधून लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माणही झालं होतं म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे की पोवाड्यांचा उपयोग करून स्वातंत्र्यलढ्याला एक चांगली स्फूर्ती मिळवण्याचं काम त्या काळात केलेलं आहे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात जशा पद्धतीनं पोवाड्यांची निर्मिती झाली त्याच पद्धतीने पुढील काही काळात सत्यशोधक समाजाने शोषित वर्गातील जनजागृती करण्याचा प्रयत्न तसेच संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारितही पोवाड्यांची रचना केली आहे या सर्व पोवाड्यांच्या रचनेमधून आपल्याला एक प्रेरणा मिळते त्यानंतर आपल्याला इतिहासाची साधने या पाठामध्ये द्रक श्राव्य आणि श्राव्य साधनांचा अभ्यास करायचा आहे द्रक साधने म्हणजे डोळ्याला दिसणारी श्राव्य साधने म्हणजे कानाला ऐकू येणारी आणि द्रकश्राव्य साधने म्हणजे डोळ्याला दिसून कानाला ऐकू जाणारी साधनं म्हणजे श्राव्य साधनं या साधनांमध्ये आपल्याला छायाचित्रे ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स चित्रपट यांचा उपयोग पाहायचा आहे यापैकी पहिलं साधन म्हणजे छायाचित्र छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची द्रक स्वरूपाची साधने म्हणून ओळखली जातात छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू या यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली छायाचित्रामधून आपल्याला व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा कसे घडले यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते मध्ययुगीन मा काळामध्ये व्यक्ती कशा दिसत होत्या कोणत्या प्रकारची चित्र उपलब्ध होती घटना कशा प्रकारे घडल्या एवढंच नाही सदर चित्र किती विश्वसनीय आहेत याच्या संदर्भातील सविस्तर माहिती छायाचित्रांमधून उपलब्ध होते एकंदरीत छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर जशास्त उभा राहतो म्हणून हे साधन साधन म्हणून ओळखलं जात त्यानंतर ध्वनीमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स ध्वनीमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधनं म्हणून ओळखली जातात आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणं गीतं ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगणमन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचं भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणूनही करता येतो त्यानंतर आपल्याला द्रक श्राव्य साधन म्हणून चित्रपटाचा उल्लेख पाहायचा आहे चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला आहे विसाव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे दादासाहेब फाळकेने इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त मेढरवली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील यात्रा मिठाचा सत्याग्रह चलेजाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या धु ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहे या चित्रफितीमुळं घडलेल्या घटना आपल्याला आज जशाच्या तशा पाहायला मिळतात अशा प्रकारे आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची साधनं उपलब्ध आहेत या कालखंडामध्ये भौतिक साधनं बऱ्याच प्रमाणात सुस्थितीतही आहेत अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनंही उपलब्ध आहेत लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहेत एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावं लागतं अशा साधनांचं जतन करणंही आवश्यक आहे ऐतिहासिक साधनांचं जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल अशा पद्धतीने आज आपण इतिहासाची साधने या पाठाची माहिती मिळवली आहे विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्यासोबतच जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद